नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम न्यूजमध्ये। माझ्या पाठीमागे जी दिसती ती विहीर आहे आणि सध्या तुम्ही सोशल मीडियावरती न्यूज चॅनलवरती बघत असाल की अवघ्या महाराष्ट्रात ज्या विहिरीची चर्चा आहे तब्बल एका एकरमध्ये 5.5 परस खोल असणारी ही विहीर। तर तुम्ही पाठीमागे बघता की एक तलावाचं स्वरूप जे वाटतंय तुम्हाला पाठीमागे, हे एक तलाव किंवा मोठा जलसाठा नसून ही एका शेतकऱ्याने खोदलेली विहीर आहे आणि एका शेतकऱ्याच्या मनाची श्रीमंती आपल्याला ह्या विहिरीतून पाहायला भेटते। मग ही विहीर कशी खोदली किंवा या विहिरीची काय खासियत आहे, या पाणी किती बसणार किंवा या विहिरीची संपूर्ण माहिती आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहेत। तर हा व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा कारण अतिशय महत्त्वाची माहिती, सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेली माहिती आज आपण परत एकदा शेतकऱ्यांसोबत चर्चा करून सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी घेऊन येत आहोत। तर आपल्यासोबत आहेत महाराष्ट्रामध्ये व्हायरल होत असलेल्या विहिरीचे मालक मारुती नारायण बजगुडे। तर सर्वात प्रथम सर तुमचं मनापासून धन्यवाद, तुम्ही महाराष्ट्र प्राईम न्यूजवरती आलात आणि आज शेतकऱ्यांसाठी माहिती देताय। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं सगळ्या महाराष्ट्रातील आमच्या प्रेक्षकांच्या वतीने आणि आमच्या महाराष्ट्र प्राईम न्यूज चॅनलच्या मार्फत तुमचं खूप खूप अभिनंदन कारण आज महाराष्ट्रात सगळ्यात प्रथम तुम्ही असा मोठा प्रयोग केलाय आणि तो सध्या सोशल मीडियावरती महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये हा प्रयोग आज पाहायला भेटतोय। मला सांगा ही जी तुम्ही विहीर खोदलेली आहे, तर कसं बरं कसं सुचलं तुम्हाला की आपण एवढ्या मोठी विहीर खोदायला पाहिजे किंवा कशी आयडिया आली तुमच्या डोक्यामध्ये? नाही तर शेती मला 12.5 एकर आणि आम्ही 4-5 भाऊ आहेत, हे 40 एकरचा नंबर आहे आणि शेती करायची म्हणल्यावर पाण्याशिवाय तर पर्याय नाही। आता शेतीला हे पुन्हा बीड जिल्ह्यात कधी पाऊस पडतो कधी नाही पडतो किंवा 2 वर्ष पाऊस पडतो 2 वर्ष पडत नाही आणि शेती करायची म्हणलं किंवा उन्हाळी पीक जर काढायचं म्हणलं तर पाण्याची गरजच आहे। त्याच्यामुळे असं वाटलं मला की आपण एक मोठी विहीरच खोदू म्हणजे पाण्याचा कायमचाच हे होईल। पण आज आपण बघतो की बीड जिल्हा म्हटलं की महाराष्ट्रात आज दुष्काळ असला की सर्वात प्रथम बीडमध्ये पाण्याचा तुटवडा असतो आणि त्या अनुषंगाने सगळ्या शेतकऱ्यांनी विहीर खोदणं किंवा शेत तलाव करणं साहजिक आहे। परंतु एक मोठ्या लेवलची विहीर की एक पूर्ण एकरभरामध्ये आणि 5.5 परस खोलीची एवढी मोठी विहीर खोदावं असं कसं की त्यापेक्षा एखादं शेत तळाव का नका बरं? शेततळ्याला कसं आहे, शेततळ्यात जरी पाणी हे स्टोरेज करून ठेवलं तर ज्या टायमाला दुष्काळ पडतो त्या टायमाला ती ताडपत्री टिकत नाही, त्याच्यापेक्षा म्हणलं विहीरच मोठी खोदायची म्हणजे लाईफ टाईम साठी वन टाइम इन्व्हेस्टमेंट करायची आणि परत परत खर्च किंवा त्याला डागडुजी करायची गरज नाही। तर मंडळी आपण बघतो की अनेक शेतकऱ्यांकडे शेततलाव वगैरे असतात आणि त्या शेततलावामध्ये आपण बघतो की 2-3 वर्ष झाल्याच्या नंतर ती ताडपत्री खराब होते किंवा अजून वेगवेगळे प्रकार असतात, शेततळाची माती वगैरे कमी होणं किंवा त्याची हळूहळू उंची जी आहे ती खाली घसरणं असे अनेक प्रकार घडत असतात। परंतु विहिरीला असं काही घडत नाही, एकदा जर तुम्ही विहीर बांधली तर ती कायमस्वरूपी परिपक्व राहते। मला सांगा आज ही जी विहीर आहे हिचा जे व्यास म्हणा किंवा पूर्ण आकार आहे तो किती आहे आणि खोली किती आहे? याची हे व्याज जे आहे गोलमध्ये 202 फूट आहे। 202 फूट हा, आणि एक क्षेत्र व्यापलंय बरं पूर्ण याच्यामध्ये विहिरीमध्ये गटलंय समजा एक एकर क्षेत्र, याला कंपाऊंडवाले म्हणजे त्याच्यामध्ये जाणार पण 1/2 एकर म्हणजे 1.5 एकर गुंततंय त्याला वावर। म्हणजे आता ह्या विहिरीच्या बाहेर अजून तुम्ही कंपाऊंड वॉल करणार पण पैसे आबे रुकले समजा ती। अच्छा अच्छा, तर मला सांगा आज ही जी मोठी विहीर आहे तर ह्यात पाणी किती असणार आहे? ह्याच्यामध्ये 10 कोटी लिटरच्या आसपास बसते। 10 कोटी लिटर आणि सर्वसाधारण एखाद्या एकरामध्ये जे शेत तलाव असतो पूर्ण 1 एकरभरमध्ये केलेला त्याच्यामध्ये किती क्षमता असते पाण्याची अंदाजे? आता 1 एकरचं जर शेततळ असलं तर त्याच्यामध्ये काय 1 कोटीच्या बी कमी समजा 2 एकरचं शेततळ असलं तर 2 ते 2.5 कोटी लिटर पाणी बसेल, जास्तीत जास्त लय मोठं असलं सिस्टमॅटिक तर 2.25 कोटी। म्हणजे आज आपल्याला एवढं पाणी साठवण्यासाठी जर शेत तलाव करायचं म्हणलं तर त्यासाठी आपल्याला 4-5 एकर शेती पाहिजे। 2-4 एकर तर ते तुम्ही एकाच एकरामध्ये विहीर खोदून साध्य केलं। तर मंडळी आपण बघू शकता की शेत तलावामध्ये जे पाणी बसतं, 1 एकरचं जर शेत तलाव असेल तर 1 कोटी ते 3 कोटीच्या मध्ये पाणी बसतं, परंतु ह्या विहिरीमध्ये 10 कोटी लिटर पाणी बसणार आहे एवढे मोठ्या क्षमतेची ही विहीर आहे। पण मला सांगा ह्या विहिरीचं कामकाज जे आहे ते कामकाज कसं चाललं? हे इथून राष्ट्रीय मार्ग चालला होता तर हे आयआरबीवाल्याला मी ह्याच्यातलं मुरुम दिला। अच्छा, म्हणजे तुमच्या मला त्यांची लिफ्ट भेटली हा मुरुम, त्यांच्याच यंत्रणा, त्यांच्याच पोकलेन, त्यांच्याच हायवा। वैयक्तिक ब्लास्टिंग करूनच मग ते केलं, ते बी इथं मटेरियल ठेवलं नाही मी ते बी। एकंदरीत आज आपण जर बीड जिल्ह्यामध्ये बघितलं तर जर नदीच्या काठचा परिसर असेल तर तिथं 3-4 परसावर खडक लागतो,
परंतु आज पाडशिंगी म्हटलं गेवराई म्हटलं की 2-4 फुटावरच पाषाण किंवा खडक लागतो, तर इथं किती फुटावर लागतो? नाही, एक साईडला थोडं निभर लागलो होतं, नाही तर मुरुम भरपूर गेला ह्या साईडनी. भरपूर मुरुम किती खोल गेला? तरी तरी मुरुम 20 फूट गेला. 20 फूट गेला म्हणजे 16-17 फूट मोकळा. 3 परसापर्यंत गेला जवळपास अर्धा विहीर. मग तिथून पुढचा जो खर्च होता तो एक आवाडव्य खर्च होता. आणि सर्वसाधारण शेतकरी ज्यांच्याकडे 10-12 एकर 40 एकर जरी शेतकरी शेती म्हटलं तरी एक आवाडव्य खर्च होता. मग त्याला कसं सामोरं गेलात तुम्ही? नाही मग ते मंडपचा धंदा आहे पण माझा. अच्छा, मंडप वगैरे तुमच्याकडे? कोणा रोडचे पैसे भेटले होते मला काही, रोड मध्ये शेती वगैरे गेली. तर मंडळी तुम्ही बघू शकता की अवघ्या महाराष्ट्राला एक सगळ्यात मोठा प्रश्न पडला होता की 10-12 एकर शेतीसाठी 1 एकर जमिनीमध्ये विहीर खोदणं खूप मोठा खर्च आहे आणि एवढा खर्च एका शेतकऱ्याला सहज शक्य नाही असं सगळ्यांना माहीत होतं. परंतु सरांनी आता जी माहिती दिली की मंडपचा त्यांचा एक व्यवसाय आहे, त्या व्यवसायातून जे काही पैसे भेटतात, शेतीमधून जे उत्पन्न भेटलं आणि सरळ सोबत जे राष्ट्रीय महामार्गात त्यांची जमीन गेली त्याचा जो काही त्यांना मोबदला भेटला तो संपूर्ण त्यांची जी कमाई आहे त्यांनी त्या विहिरीमध्ये घातलेली आहे. बरं, एकंदरीत टोटल खर्च किती लागला अंदाजे तुमचा? नाही, त्यांच्या लिफ्टसाठी म्हणल्यावर हे समजा मला खर्च त्यांची लिफ्ट भेटल्यामुळं, पण असं करायचं म्हणल्यावर 1.5 कोटीच्या आसपास तर खर्च लागणार. अच्छा, आणि त्यांची लिफ्ट भेटली आपण तर तुमचे निव्वळ किती पैसे गेले असतील अंदाजे? ते काय आता अंदाज जर म्हटलं तरी 60-70 तर गेले असतील माझे, 70 लाखापर्यंत. त्यांची यंत्रणा राबली ना, मी वगैरे पोकलेन लावलं दररोज 24 तासात 20,000 डिझेल लागायचं, त्या हिशोबाने मी त्यांचा बेस काढा. असं जर कुठं करायचं म्हणलं तर 1.5 कोटी रुपये लागतील. हा, तर मंडळी आपण म्हणतो की शेतकरी फक्त काबाड कष्ट करतो, परंतु आपल्याला महाराष्ट्रात स्मार्ट वर्क करणारे शेतकरी पण पाहायला भेटतात. आज आपल्या आसपास अनेक राष्ट्रीय महामार्ग जात असतात, परंतु आपल्या जमिनीतली मुरुम म्हणा किंवा माती म्हणा आपण देत नाहीत, परंतु बसगुडे साहेबांनी स्वतःची हिंमत दाखवून स्वतःच्या शेतीमधला मुरुम त्यांना फुकट दिला आणि त्या बदले त्यांचं पोकलेन म्हणा किंवा जे काही मशिनरी असतात त्यावर राबून घेतल्या आणि आज तब्बल 1.5 कोटी रुपयाची विहीर त्यांच्याकडं आज आहे. जर एखाद्या सरळ एखाद्या शेतकऱ्याला म्हणा किंवा व्यावसायिकाला अशी विहीर खोदायची म्हटलं तर 1.5 कोटी रुपये या विहिरीला खर्च येऊ शकतो असं त्यांचा अंदाज आहे. बरं, बांधकाम करण्यासाठी किती दिवस का लागले? 2.5 महिने लागले बांधकाम. बांधकामाला 2.5 महिने आणि पूर्ण खोदकाम? खोदकामाला 6.5 महिने. एकंदरीत तुमच्याकडे जे लेबर म्हणा किंवा मशिनरी वाहनं किती होते त्यावेळेस? लेबर काय हे ह्याचे सिमेंट कालणारे मशिनी तर आम्ही विकतच घेतले होते, कारण ते भाड्याचे पडत नव्हते. घरचं काय लेबर काय बाहेरचं लेबर होतं काय पाहुणे रावले असं लिफ्ट भेटली मला, त्याला पैशाला सुद्धा पाहुणे रावायची लिफ्ट भेटली, ते अजून दे नाही याचं काम राहिलं नाही. मला एक सांगा, आज एखादा मोठा प्रयोग ज्यावेळेस महाराष्ट्रात केला जातो त्यावेळेस घरातले मंडळी पाहुणे मंडळी थोडेसे नावं पण ठेवतात की जगा वेगळं काहीतरी करायला लागलो. मग तुम्ही ज्यावेळेस सुरुवातीला काम केलं त्यावेळेस तुम्हाला असं काही विरोध? घरचे म्हणतात ना, घरचे मिसेस म्हणते ना कशाला केलाय खड्डा, ते मुलाला माहिती काय खड्ड्याचा काय फायदा आहे काय. बरं, म्हणजे कसं होतं त्यावेळेस अनुभव? कसा अनुभव म्हणजे कसं हे करणं शक्य नाही ना, खड्ड्यात पैसे घालणं म्हणजे कशाला घातले लोकांचे पैसे? गावातले लोक असतील पाहुणे असतील त्यांचा काय त्यावेळेच काय म्हणणं? नाही म्हणत होते कशाला पैसे लोकांचे उचकून पैसे घालताय, ते काय अजून देणंच आहे, देण्यामुळे काम रुकले काही. अच्छा अच्छा. बरं, आज महाराष्ट्रामध्ये तुमचं सगळीकडे नाव चर्चेत येत आहे, आज तुमची विहीर सगळीकडे व्हायरल झाली आहे, आज सोशल मीडियावरती व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम सगळीकडे तुमच्या विहिरीबद्दल चर्चा आहे, कसं वाटतं आज? नाही आज आनंद वाटतो. बरं, मला सांगा, आज शेतकऱ्यांनी एक 3 परस विहीर जरी खोदली आणि जे आपण रेग्युलर शेतीसाठी विहीर खोदतो त्यासाठी गव्हर्नमेंट त्यांना विहिरीसाठी अनुदान वगैरे देतं, तर मला सांगा आज तुम्ही एवढ्या मोठ्या स्वरूपाची विहीर खोदली आहे, एक सगळ्यांसाठी एक आदर्श असणारी तुमची विहीर आहे, परंतु तुम्हाला अशी काय अपेक्षा आहे का आतापर्यंत गव्हर्नमेंटकडून तुम्हाला काहीतरी त्याचा मोबदला म्हणा किंवा थोडंसं पाठबळ म्हणून काही आर्थिक सहाय्य वगैरे व्हायला पाहिजे? करायला पाहिजे, पाठ द्यायला पाहिजे, पण ते आज ते बसत नाही, नियमात बसत नाही त्यांचे. त्यांचा नियम छोट्या विहिरीत आहे, पण मोठ्या विहिरीला नियम बसत नाही त्यांचे. पण छोटी असो किंवा मोठी असो, आज तुम्ही पाणी साठवण्यासाठी जे कार्य केलंय हे एक महाराष्ट्रामधील सगळ्या शेतकऱ्यांसाठी आदर्श काम आहे आणि या कामाची कुठेतरी गव्हर्नमेंटने पण दखल घ्यायला पाहिजे. कारण आज आपण बघतो की 5-6 परस साधी नॉर्मल 25-30 फूट व्यास असणारी विहीर खोदायची म्हटलं तरी आपल्याला 3-4 लाख रुपये भेटतात, परंतु आज तुम्ही जवळपास 1.5 कोटी रुपये किमतीची विहीर खोदलेली आहे, यामध्ये कोल्हापुलाची पाकळी द्यायला पाहिजे. बरं, मला सांगा आज काय वाटतं तुम्हाला की आज महाराष्ट्रभर चर्चा चालली आहे सगळीकडे? आनंद वाटतो. आनंद वाटतो. बरं, भविष्यात काय म्हणजे शेतीमध्ये काय असणार? शेतीमध्ये काय आता सध्या 8 एकर मोसंबी आहे, पुन्हा काय टरबूज आहे काही, आणि आता हे जे पाणी आहे यातलं पाणी द्यायला सुरू केलंय का? नाही नाही नाही, हे दुष्काळ जेव्हा पाऊस नाही पडणार, आता 3 वर्ष झाले लगातार पाऊस आहे, त्याच्यामुळे एवढं तुडून भरून आहे ना, त्याच्यातला उपसा आता नाही, जेव्हा अडचण पडलं तेव्हा उपसा. हे स्टोरेज आहे मंडळी, म्हटलं जातं पाण्याविना जीवन नाही, परंतु सरांनी पुढच्या अडचणी सोडवण्यासाठी आज एवढा मोठा आवाढव्य खर्च करून ठेवलाय. परंतु मला एक खात्री आहे की महाराष्ट्रभर या विहिरीची चर्चा आहे, ज्यावेळेस दुष्काळ असेल पाण्या वाचून लोक म्हणजे
पाण्याची ज्यावेळेस अडचण भासल त्यावेळेस नक्कीच बजगुडे पाटलांचं नाव नक्कीच समोर येईल, कारण आज एवढ्या पाणी उपलब्ध असताना एवढा मोठा खर्च सहज शक्य नाही आहे, परंतु आज बजगुडे सरांनी एवढा मोठा खर्च केला आहे, परंतु ज्यावेळेस आपल्याला अडचण येईल, खूप मोठा दुष्काळ असेल किंवा पाण्याची टंचाई असेल, त्यावेळेस नक्कीच तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे. बरं, मला सांगा आज मग फक्त बाग फळबागच तुम्ही करणार आहात, अजून दुसरी कुठली शेती नाही आहे? बाकीची आता भावाची शेती आहे, ती 40 एकर. आता पाणी कमी पडल्यावर तर देवात लागेल ना भावाला व्यास आहे. म्हणजे भावांना वगैरे पाणी तुम्ही देणार आहात. तर मंडळी, खूप मोठं या ठिकाणी कार्य केलेलं आहे आणि अवघ्या महाराष्ट्रामध्ये तुमच्या विहिरीची चर्चा पण चाललेली आहे, सगळ्यांना खूप छान वाटतंय. आपल्याकडे आता काही या ठिकाणी विहीर पाहण्यासाठी काही मंडळी आलेले आहेत, आपण त्यांच्यासोबत देखील चर्चा करणार आहेत. बजगुडे सर, खरंच मनापासून धन्यवाद, तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एवढं मोठं काम केलं आहे आणि पाणी वाचवायला पाहिजे. आज महाराष्ट्रामध्येच नव्हे तर पूर्ण देशामध्ये लाखो करोडो रुपये खर्च करत आहे सरकार की जे पाणी वाचलं पाहिजे, आणि तुम्ही आज 10 कोटी लिटर पाणी वाचवलं आहे आणि साठवून ठेवलं आहे. हे खूप महागडं पाणी आहे आणि खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जो खर्च केला आहे तो खर्च खरंच या पाण्यामधून सहज तुमचा निघून येऊ शकतो आणि संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी तुमचा आदर्श नक्कीच घेतील, प्रत्येकजण पाणी वाचवण्याचा नक्कीच प्रयत्न करतील असं वाटतंय तुमच्या या प्रकल्पामधून लोक आदर्श घेतील. खरंच महाराष्ट्र प्राईम न्यूजकडून तुमचे खूप खूप धन्यवाद. तर मंडळी, या ठिकाणी काही शेतकरी म्हणा किंवा विहीर पाहण्यासाठी मंडळी आलेली आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. कुठून आले सर तुम्ही? अंतरुण पिंपरीहून आलेलो आहे विहीर बघण्यासाठी मी. आणि मला सांगा, हे कसं माहीत झालं की तुम्हाला एवढी मोठी इथं विहीर? सोशल मीडियावर माझ्या व्हॉट्सअपवर आलं होतं की 1 कोटीची विहीर आहे, चला म्हणलं बघून घेऊया. कसं वाटलं? आतापर्यंत बघितली अशी विहीर तुम्ही कधी? नाही, आतापर्यंत बीडमध्ये कुठंच बघितली नाही. बीड जिल्ह्यामध्ये पूर्ण कधीच एवढी मोठी विहीर नव्हती. ही विहीर पाहण्यासाठी पेशल आलेलो आहे. कसं वाटतंय बरं एकंदरीत? खूप मोठं, खूप मस्त मन प्रसन्न झालंय बघून, चांगलं वाटतंय. तर मंडळी, बघा या ठिकाणी विहीर पाहण्यासाठी बाहेर गावचे लोक पण येतात. कुठून आले काका तुम्ही? अंतरुण पिंपरी. अंतरुण पिंपरी, म्हणजे तुम्ही सर्वे ठरवूनच आला? काय वाटलं, काय भविष्यात तुम्हाला करायचं असं? चांगलं वाटतं. काय प्रयत्न होतो का ते प्रयत्न होत? काय वाटतं तुम्हाला? चांगलं, बेस्ट आहे, आनंद आहे. आनंद आहे. काय वाटतं तुम्हाला? खूप छान आहे. छान आहे. कुठून आले तुम्ही? गोरीगंधारी तालुका अंबड जिल्हा जालना. जालन्याहून आले? तर शेतकरी बांधवांनो बघा, हे जालन्यावरून शेतकरी आलेले आहेत. तुम्हाला कसे माहीत झाली विहीर? युट्यूबवर पाहिलं. युट्यूबवरती बघितली आणि तुम्ही इकडे पाहायला? तर आतापर्यंत महाराष्ट्रात तुम्ही अशी विहीर बघितली कधी? चर्चा? नाही, पहिल्यांदाच ऐकताय? पहिल्यांदाच. आणि पाहून कसं वाटतं विहीर? खूप छान वाटतं. खूप छान वाटतं. तर आपल्या समोर अजून दुसरे शेतकरी, कुठून आले तुम्ही? पिंपरीहून आले. काय वाटलं तुम्हाला बघून? खूप छान वाटलंय, अशी विहीर कधीही आम्ही पाहिली नव्हती यापूर्वी. तर शेतकरी बांधवांनो, आपल्यासोबत काही महिला मंडळी पण आहे, आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहेत. कुठून आले ताई तुम्ही? आम्ही पुण्याहून, दाभाडे तळेगाव. तळेगाव दाभाडे पुणे. तर विहीर पाहण्यासाठी 300-350 किलोमीटर अंतरावरून या ताई आलेल्या आहेत. तुम्ही कुठं ऐकलं होतं विहिरीबद्दल? या विहिरी आम्ही मोबाईलवरच बघितलं, म्हणून ते आमचं जरा बीडला पण काम होतं, म्हणलं जाचं आता बघूया कशी बांधली नेमकी, काय हे येतं इथं. बरं, कसं वाटलं तुम्ही बघितलं याच्यापूर्वी? नाही नाही, कधीच नाही. छान वाटतंय. छान वाटतंय. आणि हे बांधणार आहे ते आमच्या का जवळच, आम्ही आसपास राहतोय. अरे वा, खूप छान वाटतंय असं ऐकून. काय वाटतंय ताई तुम्हाला विहीर बघून? खूप छान वाटतंय, फर्स्ट टाइमच पाहतोय आम्ही. मला सांगा, एक 1.5 कोटी खर्च हा एका शेतकऱ्यासाठी खूप मोठा आहे. खूप. आणि स्वतःच्या पूर्ण आयुष्याची कमाई या विहिरीमध्ये लावणारा शेतकरी आणि त्यांचा हा प्रकल्प आहे, तर तुम्हाला काय वाटतं त्यांच्याबद्दल? कसं वाटतं, काय सांगाल त्यांच्याबद्दल? बापरे, त्यांच्याबद्दल काय बोलावं आता, ते पण नाही कळत, ते शब्दच नाहीयेत माझ्याकडे. तर मंडळी, खरंच अतिशय भावनिक करणारे क्षण आहेत, कारण शेतकरी हा आपल्या कष्टाची पायी पायी आपल्याकडे साठवून ठेवत असतो, परंतु पूर्ण आयुष्यामध्ये कमवलेली जी काही कमाई आहे बजगुडे सरांनी या ठिकाणी विहिरीमध्ये घातलेली आहे. काही लोक त्यांना खड्ड्यात पैसे घातले असं देखील बोलत असतील, परंतु हाच खड्डा एखाद्या दुष्काळाच्या टायमाला सर्व लोकांसाठी किती फायद्याचा ठरणार आहे हे वेळच सांगणार आहे. तर आपल्यासोबत आलेले काही अजून पाहुणे पण आहेत. कुठून आले का? पुणे, तळेगाव दाभाडे. तर हे पण पुण्यावरून आलेले आहेत. काय वाटलं तुम्हाला विहीर बघून? खूप छान वाटलं आणि बजगुडे सरांचं एक अभिमानास्पद त्यांनी गोष्ट केली. महाराष्ट्र सरकारने पण याचा आदर्श नक्कीच घ्यायला पाहिजे आणि बाकीच्या ठिकाणी सुद्धा त्यांनी अशा गोष्टी अंमलात आणल्या पाहिजे. आपण म्हणतो की शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालावरच पूर्ण जनता अवलंबून असते आणि पूर्ण ते आपल्याला जे काही रोज खायला लागतं ते सगळं शेतकऱ्यांनी स्वतःच्या कष्टातून कमवलेलं असतं, परंतु अलीकडं पाणी देखील शेतकऱ्याच्याच कष्टाचं आपल्याला प्यायला भेटणार आहे. हे पाहून खूप अभिमानास्पद वाटतं आणि खूप भारी वाटतंय. काय वाटतंय काका तुम्हाला विहीर? खूपच छान, खूप आनंदी. मी पहिली वेळेस बघितली एवढी मोठी. तुम्ही कुठून आले? मी तळेगाव दाभाडे तालुका मावळ पुणे जिल्हा. पुणे हो. अरे वा,
तर खरंच या ठिकाणी बघितलं की आपण शेतकरी आणि काही पर्यटन म्हणून काही लोक या ठिकाणी विहीर पाहण्यासाठी आलेत आणि त्यांना देखील या शेतकऱ्यांबद्दल खूप आदर वाटतोय आणि आपण सगळ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी देखील बजगुडे सरांचा आदर्श घ्यायला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये ही फक्त आवाडव्य विहीर म्हणून व्हायरल न होता शेतकऱ्यांनी एक आपल्या स्वतःच्या कमाईचा पैसा याच्यामध्ये घातलाय आणि तो पाणी वाचवण्यासाठी घातलाय हा एक खूप मोठा संदेश आहे हा सगळ्यांनी संदेश आपण पण जपवायला पाहिजे आणि सगळ्यांनी पाणी वाचवायला पाहिजे परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र